कडे बातमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले दीपक केसरकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेचा पराभव करण्याचा निर्धार दीपक केसरकरांनी केलाय. शिवसेनेला मत देऊन राणेंना शॉक द्या असंही केसरकरांनी म्हटलंय. लढाई अजून संपलेली नाही, जिल्ह्यातून गुंड हद्दपार करा, दहशत संपवा असं आवाहन केसरकरांनी मतदारांना आणि आपल्या समर्थकांना केलंय. सत्तेचा त्याग करेन कार्यकर्त्यांचा नाही असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना विकत घेता येत नाही असा इशारा दिलाय. सत्यविजय भिसेंच्या खुनाची किंमत चुकवावी लागेल असंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय. ते बटन काही तुम्ही दाबणार आहे का? नाही ना. ते बटन दाबून राणे घरी जाणार नाही. राणेनं दुसरंच बटन दाबायला लागतं. हे बटन थोडी त्यांच्याकडे करतात. ते बटन दाबण्याशिवाय शांत करण्याची जबाबदारी ही सुद्धा तुमची आहे आणि महात्मा गांधींच्या ती सत्य आणि अहिंसे मध्ये ती ताकद आहे आणि म्हणून ही ताकद तुम्ही नाकापेटीच्या रूपाने दाखवली पाहिजे की आज जी कणकवली जी भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी म्हणून जी कणकवलीला ओळखली जाते ती आज कणकवली राणा संस्कृतीचं राजधानी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. हे जे निलेश राणे उभे राहिले त्यांचा प्रश्न कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे की माहिती नाही? तो ग्रस्त या सावंतवाडीच्या जेल मध्ये सत्यविजय भिसेंच्या खून प्रकरणातला प्रमुख आरोपी म्हणून सावंतवाडीच्या जेल मध्ये हा स्वाभिमानी पक्ष आदरणीय बाबासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये रुजवला त्या पक्षाची अशी अपेक्षा आहे का त्या राज्यांच्या तेगींच्या शिजारी जाऊन बाळभिसेने बसावा म्हणून अहो त्यांना आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसलेलं आहे ना ते कपाळ सुद्धा आठवणार त्या ठिकाणी त्यांची मुलं जी आपल्या वडिलांची आठवण काढतात ते त्यांना आठवणार. दरम्यान झी 24 तास झालेल्या विशेष कार्यक्रमात दीपक केसरकर आणि काँग्रेसचे प्रचार प्रमुख राजन तेली यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. केसरकरांची भूमिका नेहमीच अशी विरोधाची होती. केसरकर गेल्यावेळी सुद्धा बरोबर होते, त्यावेळी सुद्धा त्या विधानसभा क्षेत्रामध्ये दोन तालुक्यामध्ये मुळातच काँग्रेस आणि आघाडीचा पक्ष मागे होता. त्यांची भूमिका नेहमीच संशयास्पद होती. आज त्यांनी जे काही केलेलं आहे परंतु आमच्या बरोबर निष्ठावान राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते बरोबर आहेत. हे फक्त मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी त्यांचं नाटक आटापिटा चाललेला अनेक वर्ष आणि त्याच्यामुळेच त्यांनी ही विरोधाची भूमिका घेतली आहे. लोक किती आहेत ते त्यांना पण माहिती आहे बरोबर कोण आहेत ते. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. आता 17 तारखेला आपल्याला रिझल्ट त्याच्यानंतर समजेल की आज त्यांची जी भूमिका आहे ते निष्ठावान जे शरद पवार साहेबांवर प्रेम करतात राष्ट्रवादीवर प्रेम करतात. आत्ताच वेंगुर्ल्यात उदय सामंत या ठिकाणी आलेत, त्यांच्याबरोबर नवीन झालेले जिल्हाध्यक्ष विक्टर डांटस पण आहेत. या सगळ्यांनी आता तिकडे मीटिंग घेतली, उद्या ते मेळावा पण या ठिकाणी घेत आहेत राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्त्यांचा. त्यामुळे आता जी त्यांनी गर्दी जमा केलेली होती ती शिवसेनेनं लोक पाठवले, शिवसैनिक त्यामध्ये होते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तुम्ही जाऊन जर तिथं बघितली तर त्या हॉलची कॅपॅसिटी पण तुम्हाला समजेल. त्या हे जे काय बोलतात हे दांडात खोटे बोलतात. आज परिस्थिती अशी जर दहशतवादची या जिल्ह्यामध्ये असती तर तुम्ही कोणी येऊन फिरून बघा ना काय क्राईम रेट आहेत, राज्यातली परिस्थिती इतर जिल्ह्यांची काय आणि या जिल्ह्यामध्ये काय. हे फक्त बोलण्यासाठी आणि भाषणासाठी आमचा दहशतवाद आहे. इथं सर्वसामान्य लोक या ठिकाणी सुखाजमाने जगतात, काही कोणाला कधी प्रॉब्लेम नाही. राजकीय पक्षाचे ठराविक लोक जे आहेत हे नेहमीच आमच्या विरोधात आहेत, राणे साहेबांच्या विरोधात आहेत. त्यांना माहिती आहे की जोपर्यंत राणे साहेब या जिल्ह्यामध्ये आहेत तोपर्यंत याला कसलीही संधी मिळणार नाही. दीपक केसरकर जे मागच्या निवडून आले त्याही तिन्ही जिल्हा त्यांच्या मतदारसंघात तीन तालुके आहेत त्यातले 16 पैकी 15 जिल्हा परिषद सदस्य हे काँग्रेसचे होते. दोन नगरपालिकातली एक नगरपालिका काँग्रेसकडे होती वेंगुर्ला आणि सावंतवाडी नगरपालिकेमध्ये सुद्धा समान आमच्याकडे तरीके नगरसेवक होते आणि ते जे निवडून आले तर काँग्रेसचा पाठिंबा राणे साहेबांचा पाठिंबा म्हणून निवडून आलेत. त्यामुळे ते सांगतात हे काय ठिकाणी पूर्णपणे खोटं आहे. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल दीपक केसरकर, ते म्हणतात की तुमचा सगळा एकतर निष्ठावान राष्ट्रवादी चे कार्यकर्ते किंवा नेता हाच त्यांनी खरं तर मुद्दा आता निकालात काढला, काय तुमचं म्हणणं आहे? नाही
मॅडम, मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष होतो, त्याला मला जेलला व्हिजिट करायला लागायची. त्याला मला तिथं जे अनेक नाव आहे त्याच्यामध्ये राजन तेलींचं सुद्धा नाव दिसलेलं आहे. त्याच्यामुळे दहशत न्यायचं ते म्हणू शकत नाही. एका खुनाच्या मधले ते प्रमुख आरोपी होते, पुरावे आधारे त्यांना सोडलेलं असेल. परंतु तुमच्यावर असंख्य पोलीस केसेस का होतात, तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार काय आहे, आणि तुम्ही मला निवडून आणला म्हणून सांगता, तर त्या नगरपालिकांमध्ये तुमची एकही सीट निवडून येत नाही. सावंतवाडीमध्ये सगळ्याच्या सगळ्या सीट माझ्या निवडून आलेल्या आहेत. वेंगुर्ल्यामध्ये 17 पैकी 15 सीट माझ्या आलेल्या आहेत. चारही पंचायत समित्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माझे निवडून आलेले आहेत. तुम्ही पैसे देऊन नंतर त्यांना फोड नाही आला हा भाग आहे. मग कोणी कोणाला निवडून आणलं? मी जर सावंतवाडीमध्ये प्रभूंची लाट होती, त्या लाटेवर मात करत मी यांना, मी 20 दिवस घरी गेलो नव्हतो, मी 20 दिवस यांचा प्रचार करत होतो. परंतु यांनी मला त्यावेळेला दाखवलं की मी जणू काय सुधारलेला आहे. माझ्या इलेक्शन मध्ये हे राजन तेली महाशय हे खुशाल विरोधी पक्षाचा प्रचार करत होते, कब्बेशी हातात घेऊन फिरत होते. आपण कुठल्याही त्यांच्या कार्यकर्त्याला विचारू शकता. आणि जर मला निवडून आणण्याची कॅपॅसिटी नारायण राणेंची असते, तर त्यांनी कणकवलीचा उमेदवार का निवडून आणू शकले नाही? त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार का पराभूत झालेला आहे? आणि मग राणेंना जे 20,000 मते राणे निवडून आले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची मतं नव्हती का? हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. पण हे केल्यानंतर तुम्ही सातत्य जर राष्ट्रवादीचा अपमान करत राहिला, आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत. मला काय राणेने निवडून दिले नाही, मला लोकांनी मतदान केलं. म्हणजे लोकांचा तुम्ही अपमान करता, अरेतुरे म्हणता प्रत्येकाला, त्यांचं तुम्ही अधिकाऱ्यांच्या समोर त्यांचं कमीपणा करता. शेवटी आम्ही हे काढत नाही की मंत्री झाला तरी तुमचं, शेवटी आम्ही लोक क्वालिफाईड आहोत ना. आमच्या शिक्षणाचं सुद्धा काहीतरी आमचा अभ्यास आहे त्या ठिकाणी. आम्ही कधी तुमचं शिक्षण काढलं नाही. तुम्ही कशा प्रकारे वागता लोकांची, ते विषय शेवटी तुम्ही लोकांच्या स्वाभिमानाला तुम्ही त्या ठिकाणी चॅलेंज करता. आणि हे राजन तेली असतील, त्यांनी सर्व सहकारी असतील, किती केसेस आहेत पोलीस केसेस त्यांच्यावर. आणि त्यांनी म्हणायचं हातात दांडे घेऊन तुम्ही दंगली करणार. मंत्र्याच्या गाडीतून 26-26 कॉन्व्हाय मध्ये कधी 26 लोक येऊ शकतात का आचारसंहिता असताना? आणि राणे स्वतः 26 लोकांचा कॉन्व्हाय घेऊन येतात, लोक धडाधड गुंड उतरतात आणि वेंगुर्ल्याची बाजारपेठ फोडून टाकतात. काय प्रकार आहे हा? अहो, बिहारला लाजवावा असं सिंधुदुर्ग झालेलं आहे. सिंधुदुर्गला स्वच्छ करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि हे काय करणार आहे? ज्या दिवशी माझ्या विरुद्ध काम करत होते, मी स्वतः पवारसाहेबांना फोन केलेला आहे. त्यावेळेला येऊन यांनी कार्यकर्त्यांच्या मिटिंग घेतल्या आणि तरी पण राजन तेलीने विरोधी काम केलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या नाट्यानंतर या लढतीकडे सगळ्या देशाचं सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय संध्याकाळी 5:00 बातम्या.